विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या चॅनेलवरती स्वागत करतो आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे हा सेतू अभ्यासक्रम म्हणजे एक दुवा आहे वर्ग दहावीसाठी नव्वा आणि दहावा या अंतर्गत हा दोन वर्गांना जोडणारा जो अभ्यासक्रम आहे तो एक सेतू समजून तयार करण्यात आलेला आहे म्हणजे एक बांध समजा ब्रीज तर तो अभ्यासक्रम कसा आहे याविषयी थोडक्यात आपण पाहूया वर्ग दहावीसाठी बघा या ठिकाणी वर्ग दहावा दहावा दिवस आहे समोर येणार आहे तुम्हाला तत्पूर्वी आपण एक झलक म्हणून पाहत आहोत घटक आहे समांतर रेषा आणि उपघटक आहे समांतरेषेचे गुणधर्म तर क्षमता काय असायला पाहिजे विद्यार्थ्याच्या मध्ये समांतर रेषा आणि त्याची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोणांच्या विविध जोड्या ओळखता येणे ही क्षमता विद्यार्थ्यामध्ये असायला पाहिजे असं या सेतू अभ्यासक्रमाचं मत आहे समजा दुसरं दुसरी गोष्ट काय क्षमता असायला पाहिजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यामध्ये कोणती क्ष क्षमता असायला पाहिजे दुसरी ती आहे कोणांच्या जोड्यांची गुणधर्म समजणे व त्यांचे उपयोजन करता येणे दुसरी क्षमता काय आहे कोणाच्या जोड्यांचे गुणधर्म समजणे व त्यांचे उपयोजन करता येणे म्हणजे त्याचा वापर कुठं करता येईल युटिलायझेशन आपण त्याला म्हणू अशा दोन क्षमता या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यामध्ये असणे गरजेचे आहे समांतर व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोणाच्या विविध जोड्या ओळखता येणे आणि कोणाच्या जोड्यांचे गुणधर्म समजणे व त्याचे उपयोजन करता येणे तर आठवे आपण बघा समांतर रेषा म्हणजे काय नेमकं आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे दहावीमध्ये आपण आता हा हा जो अभ्यासक्रम आहे हा आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हा सेतू अभ्यासक्रम असल्यामुळं हे नवीमध्ये झालेलं आहे आपल्याला आता बघा आता आठवूया म्हणजे डेफिनेशन ऑफ पॅरल लाईन म्हणजे समांतर रेषाची व्याख्या काय आहे आता तुम्हाला माहिती असणे अशी आवश्यक आहे समांतर रेषा म्हणजे काय एकाच प्रत्रात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात ही झाली त्याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या हे आता हे प्रत्येकाला येणे किंवा माहिती असणे हे आवश्यक आहे अभिप्रेत आहे या अभ्यासक्रमानुसार सेतू अभ्यासक्रमानुसार हे ही जी व्याख्या आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला येणे अभिप्रेत आहे आवश्यक आहे दुसरी गोष्ट काय आकृतीमध्ये बिंदू आर व बिंदू यस जवळ तयार झालेल्या सर्व कोणांची नावे लिहा आर आणि यस या दोन बिंदूजवळ तयार झालेल्या सर्व कोणांची मापे विद्यार्थ्यांना लिहिता आली पाहिजे म्हणजे कोणते को कोणत्या प्रकारचे कोण त्या ठिकाणी तयार होतात आंतर कोण विक्रम कोण जे काय असतील ते हे सर्व यायला पाहिजे त्याच्यानंतर आहे महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे काही गुणधर्म आहेत समजा दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात म्हणजे एक रूप असतात थोडक्यात दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात दोन्ही कोणांचे माप समान असते किंवा जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा जे कोण तयार होतात विरुद्ध कोण ते समान मापाचे असतात दुसरं काय आहे रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते एकशे ऐंशी अंश असते म्हणजे एक जर कोण साठ मापाचा असेल तर दुसरा एकशे वीस अंशाचा असतो दोघांची बेरीज एकशे ऐंशी असायला पाहिजे कारण काय कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे समांतर रेषेच्या बाबतीत आणि तिसरं काय आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदनबिंदूजवळ आठ कोण तयार होतात एकूण आठ कोण तयार होतात हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर चौथं काय आहे चार संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात किंवा जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता सं तयार होणाऱ्या संगत कोणांच्या जोड्या हे कशा असतात एक रूप असतात फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी एक आहे कोण ए कोण पी कोण ए आणि कोण पी हे संगत कोण आहेत हे एक रूप असतात त्याचप्रमाणे कोण बी आणि कोण क्यू त्याचप्रमाणे सी आणि आर डी आणि यस हे कसे संगत कोण आहेत हे जोड्या एक रूप असतात त्यानंतर अंतरकोनांच्या जोड्या हे सुद्धा एक रूप असतात डी पी बाह्य युद्धक्रम कोणाच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात हे झालं चौथं त्यानंतर पाचवा मुद्दा काय आहे जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणाच्या सर्व जोड्या एक रूप असतात एक जोडी जेव्हा एकरूप असते तेव्हा बाकीच्या सर्व संगत कोणाच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात त्याच्यानंतर सवा मुद्दा आहे जेव्हा युद्धक्रम कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा युद्धक्रम कोणाच्या इतर सर्व जोड्यासुद्धा एकरूप असतात युत्क्रम कोण म्हणजे जे झेड अक्षरामध्ये येते त्याच्यानंतर सातवा मुद्दा काय आहे जेव्हा छेदिकीच्या एकाच बाजूच्या अंतरकोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा अंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणाच्या मापाची बेरीजही एकशे अंश ऐंशी अंश असते अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत